नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुहास निसार, हेड ऑफ मेकॅनिकल डिपार्टमेंट, तुमचं सगळ्यांचं या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचचा टोटल अभ्यास करणार आहोत. म्हणजे या ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांच म्हणजे नेमकं काय असतं, ही जी काही शंका तुमच्या मनामध्ये आहे ती आपण या व्हिडिओ लेक्चरद्वारे दूर करणार आहोत. ओके, पहिल्यांदा आपण इंजिनिअरिंग म्हणजे काय ते आधी सगळ्यात आधी बघून घेऊया. इंजिनिअरिंग म्हणजे काय? इंजिनिअरिंग म्हणजे तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे ते ज्ञान आपण वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या विथ द हेल्प ऑफ मशीन आपण ते प्रकट करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे बघा, न्यूटनने आपल्याला तीन लॉ दिलेले आहेत. 10वीपर्यंत तुम्ही न्यूटनचे तिन्ही लॉ शिकलेला आहात, बरोबर? पण ते तिन्ही लॉ आपण ज्यावेळी वापरात आणतोय त्यावेळी ती जी फील्ड तयार होते त्याला आपण इंजिनिअरिंग असं म्हणतोय. ओके, सायन्स आणि इंजिनिअरिंग मध्ये थोडासा फरक आहे. सायन्स आपल्याला फक्त वेगवेगळे सिद्धांत सांगतं आणि इंजिनिअरिंग जे आहे त्या सिद्धांताचा वापर करून आपल्याला वेगवेगळ्या नवीन गोष्टी तयार करून देतं, जेणेकरून त्या आपल्या आपण वापरात आणू. सायन्स आणि इंजिनिअरिंग मधला हा जो काही फरक आहे त्या फरकामुळं आपण असं म्हणू शकतो की इंजिनिअरिंग ही जी साईड आहे ही ॲप्लिकेशन ओरिएंटेड आहे. ॲप्लिकेशन ओरिएंटेड म्हणजे काय? त्या सायन्सचा आपण काहीतरी वापर करायला पाहिजे. ही म्हणजे काय? इंजिनिअरिंग. व्हॉट इज द इंजिनिअरिंग? इंजिनिअरिंग इज द ॲप्लिकेशन ऑफ अ नॉलेज. इंजिनिअरिंग इज अ ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज. म्हणजे काय बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की न्यूटनचा जो तिसरा लॉ आहे तो तुम्हाला प्रत्येकाला न्यूटनचा तिसरा लॉ माहिती आहे. न्यूटन आपल्याला काय सांगितलंय की जशी तुम्ही ॲक्शन द्या तशी रिॲक्शन मिळते. म्हणजेच काय? क्रिया आणि प्रतिक्रियेचा सिद्धांत आपल्याला न्यूटननं सांगितलेला आहे. ओके, हाच सिद्धांत आपण वापरलेला आहे आणि आपण रॉकेट जे आहेत किंवा आपण उपग्रह जे आकाशात सोडतोय ह्या तिसऱ्या न्यूटनच्या तिसऱ्या लॉचा वापर करूनच आपण ते जे उपग्रह आहेत ते वरती आकाशात सोडतोय, बरोबर आहे? हे जे उपग्रह आपण आकाशात सोडतोय ते विथ द हेल्प ऑफ इंजिनिअरिंग. ही जी काय आपण फील्ड आहे त्याला आपण इंजिनिअरिंग असं म्हणतोय. मे बी थोडंफार तुम्हाला समजलं असेल इंजिनिअरिंग म्हणजे काय. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग या पार्टकडे आपण थोडंसं येऊया. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल हा शब्द जो आहे तो मशीनच्या रिलेटेड आहे. म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण सगळे जे काही मशीन्स आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. मित्रांनो, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपण कुठल्या ना कुठल्या मशीनच्या संपर्कात दररोज येत असतो. म्हणजे बघा, सकाळी उठल्या पाणी येतं, बरोबर? ते पाणी आपण टाकीमध्ये भरण्यासाठी पंपचा वापर करतो. पंप हे काय आहे? एक प्रकारचं मशीन आहे. त्याच्यानंतर आई ज्यावेळी आपल्याला काहीतरी बनवायला घेते ती मिक्सरचा वापर करते. मिक्सर पण एक प्रकारचं मशीन आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला उकडायला लागतं त्यावेळी आपण काय करतो? फॅन लगेच स्विच ऑन करतो. फॅन पण एक प्रकारचं मशीन आहे, बरोबर? समजा तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, लगेच आपण बाईक स्टार्ट करतोय आणि लगेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय, ती जी बाईक आहे तीही एक प्रकारचं मशीन आहे. म्हणजे काय बघा, आपण माणसांच्या पेक्षा जास्त मशीनच्या संपर्कात येत असतो. मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही जी ब्रांच आहे ती सगळ्या ह्या मशीनचा अभ्यास करायला आपल्याला शिकवते आणि ह्या मशीनचा वापर करून आपण आपलं पुढचं जे जग आहे ते अधिकाधिक आपण सोयीसुविधांनी कसं भरून टाकू ह्याचा आपण विचार या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये करतो. मित्रांनो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय आपण आता समजलं, आपल्याला बऱ्यापैकी समजलं असेल. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सगळेच्या सगळे जिथं जिथं म्हणून आपण मशीन्स वापरतोय तिथं तिथं मेकॅनिकल इंजिनियर आपल्याला लागतो. थोडासा इतिहास जर जाणून घ्यायचा झाला मेकॅनिकल इंजिनियरचा, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही जी साईड आहे किंवा ही जी ब्रांच आहे ती ब्रांच नावारूपास कधी आली? ज्यावेळी युरोपामध्ये एक औद्योगिक उत्क्रांती झाली. तुम्ही इतिहासामध्ये वाचलं असेल की 17-18व्या शतकामध्ये युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली. या औद्योगिक क्रांतीमुळं परत इंग्रज आपला माल खपवण्यासाठी परत भारतात आले आणि त्यांनी भारतावर 150 वर्ष राज्य केलं. हा इतिहास आपल्याला माहिती आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही जी साईड आहे
या मेकॅनिकल इंजिनिअरिंग साईडमध्ये आपण जास्तीत जास्त प्रोडक्ट किंवा जास्तीत जास्त वस्तू तयार करू शकतो हे सगळ्यात आधी युरोपातल्या लोकांना कळालं. पण त्याच्याही आधी ज्या वेळापासून आदिम काळापासून ज्यावेळी माणसाला चाकाचा शोध लागला, चाक म्हणजेच काय आहे, एक प्रकारचा त्याच्यातून आपण एक प्रकारची गती ट्रान्सफर करत असतो, ते जे चाक आहे ते पण मेकॅनिकल इंजिनिअरिंगचाच भाग आहे. म्हणून आदिम काळापासून ही जी मेकॅनिकल इंजिनिअरिंग साईड आहे ती आजपर्यंत चालत आलेली आहे आणि हळूहळू ती काय व्हायला लागली, डेव्हलप होत आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर ह्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग साईड एवढी ब्रॉड साईड कुठलीच नाही. कारण मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेला विद्यार्थी हा आय टी क्षेत्रात सुद्धा जाऊ शकतो, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात सुद्धा जाऊ शकतो, केमिकल इंजिनिअरिंग करू शकतो, थर्मल इंजिनिअरिंग करू शकतो, मेटलर्जिकल इंजिनिअरिंग करू शकतो, मरीन इंजिनिअरिंग करू शकतो. म्हणजे जेवढ्या जेवढ्या म्हणून इंजिनिअरिंगच्या साईड्स आहेत तिथं तिथं मेकॅनिकल इंजिनिअर काम करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला मे बी एक मनात प्रश्न आला असेल की मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही जी साईड आहे त्याला एवढ्या ह्यूज अपॉर्च्युनिटीज कशा काय असू शकतात. तर एक चार पाच स्किल्स आहेत की त्या चार पाच स्किलमुळं मेकॅनिकल इंजिनियर हा ओव्हर डिमांडेड होतो. त्यातलं पहिलं जे स्किल आहे तर मेकॅनिकल इंजिनियर हा क्रिएटिव्ह असतो, क्रिएटिव्ह माइंडचा असतो. आता क्रिएटिव्ह माइंड म्हणजे काय, आपल्याला वेगवेगळे रिसोर्सेस किंवा वेगवेगळी साधन संपत्ती वापरून त्याच्याद्वारे वेगवेगळ्या वस्तू बनवता आल्या पाहिजे, त्याला आपण क्रिएटिव्हिटी असं म्हणतोय. आता क्रिएटिव्हिटीचं तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर मोबाईल हा जो हे जे मशीन आहे ते फार क्रिएटिव्ह माइंड आपण घेतले. म्हणजे बघा, स्टार्टिंगला ज्यावेळी नोकियाचे मोबाईल होते त्याच्यावरती बटनं होती, बरोबर आहे. आधी ब्लॅक व्हाईट मोबाईल यायचा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदल झाला. बदल झाल्यानंतर टच स्क्रीन मोबाईल यायला लागले. टच स्क्रीन मोबाईल आल्यानंतर त्याच्यात परत बदल झाला. टच स्क्रीन मोबाईल नंतर फुल स्क्रीनचे सगळे मोबाईल यायला लागले, बरोबर. त्याच्यानंतर आपण फिंगरप्रिंट स्कॅनर स्कॅनर जो आहे तो त्याच्यामध्ये ऍड केला. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे कॅमेरे जे आहेत म्हणजे हाय रेझोल्युशनचे ते आपण जोडायला लागलो. म्हणजे काय, हे जे ऍडव्हान्समेंट, हे जे बदल व्हायला लागले त्याला आपण क्रिएटिव्हिटी असं म्हणतो, बरोबर. क्रिएटिव्हिटीचं दुसरं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. कुठलंही मशीन घ्या त्याच्यामध्ये सतत सतत बदल होत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, आता फॅन जर घेतला आपण घरामध्ये फॅन वापरतोय, त्याच्यामध्ये परत तीन पात्याचा फॅन असतो, चार पात्याचा फॅन असतो, त्याच्यानंतर हॉलमध्ये लावायला त्याच्यावरती आपण वेगवेगळे डिझाईन करतोय, बरोबर. हे जे सगळे प्रकार आहेत म्हणजे जिथं जिथं बदल होत असतो तिथं आपल्याला क्रिएटिव्ह माइंड वापरायला लागतं. हे जे क्रिएटिव्ह माइंड आहे ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांचं हळूहळू हळू काय होत असतं, डेव्हलप होत असतं, बरोबर. त्याच्यानंतरचा दुसरा एक तुम्हाला स्किल सांगतो मेकॅनिकल इंजिनिअरचं, तर दुसरं जे स्किल आहे तर टेक्निकल ॲडव्हान्समेंट किंवा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट म्हणजे काय मित्रांनो, तर 1990 नंतर जागतिकीकरण, खाजगीकरण हे जे काही तयार झालं 1990 नंतर, त्याच्यामुळे काय झालं, अमेरिकेत जो मोबाईल मिळतोय तोही त्याच दिवशी आपल्याला भारतात पण येऊन जातोय, ओके. हे जे काही जागतिकीकरण झालेलं आहे, जागतिकीकरणामुळं टेक्निकल नॉलेज जे आहे ते लगेच एकमेका एक देश दुसऱ्या देशाबरोबर ट्रान्सफर करतोय, बरोबर. हे जे टेक्निकल नॉलेज आहे किंवा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आहे ते ग्रॅप करण्याची कपॅसिटी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येते, ओके. तर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट ज्या माणसाकडे आहे, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट ज्या माणसाकडे आहे तो आपलं काम पटदिशी करू शकतो आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत किंवा वेगवेगळे मटेरियल्स जे आहेत किंवा वेगवेगळे प्रोडक्ट्स जे आहेत ते लगेच डेव्हलप होऊन जातात. म्हणून मेकॅनिकल इंजिनियर हा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स झालेला एक काय असतो, पर्सन असतो, ओके. त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्याकडं एक इंटरपर्सनल स्किल असतं. आता इंटरपर्सनल स्किल म्हणजे काय, तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, एकटा माणूस जगामध्ये काहीही करू शकत नाही, बरोबर. त्याच्यासाठी आपल्याला एक टीम हवी असते, ओके. ते टीममध्ये काम करण्याचं एक स्किल जे असतं ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्याकडे फार चांगलं असतं. ज्याच्याकडे टीम नाही ती कंपनी, तो माणूस, तो समाज कधीही पुढे जाऊ शकत नाही.
त्यामुळे टीम मध्ये काम करणाऱ्या लोकांची गरज आज जगाला फार आहे आणि टीम मध्ये काम करण्याची क्षमता मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्याकडे खूप चांगल्या प्रमाणावर असते. दुसरा एक तुम्हाला स्किल सांगतो मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्याचं, तर इंटरपर्सनल सॉरी कमर्शियल अवेअरनेस. आता कमर्शियल अवेअरनेस म्हणजे काय बघा, कमर्शियल अवेअरनेस म्हणजे बाहेरच्या जगामध्ये काय चाललेलं आहे याची जाणीव पटकन आपल्याला तो बदल ओळखता आला पाहिजे. आता बदल जर पटकन तुमच्या लक्षात आला नसेल तर तुम्ही त्या मार्केटमधून बाहेर पडताय, त्यामुळे बदल आपल्याला पटकन ऍक्सेप्ट करता आला पाहिजे. याची तुम्हाला फार एक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, नोकिया हा जो मोबाईल आहे, परत आपण मोबाईलच्या उदाहरणावरती येऊया, नोकिया हा जो मोबाईल आहे त्याचे जवळजवळ ओव्हरऑल मार्केट जर बघितलं, जागतिक लेवलला जर नोकिया कंपनी जर बघितली तर ती फार मोठी मिलियन डॉलरमधली कंपनी होती. ज्यावेळी तिचे पटनाचे वगैरे मोबाईल होते त्यांना कॉम्पिटेटर किंवा स्पर्धक अशी कुठलीही कंपनी नव्हती. नंतर कसं झालं, नोकियाला वाटायला लागलं की सगळं जगच आपलं आहे आणि म्हणून त्यांनी बदलाला विरोध केला. बदल त्यांनी पटकन स्वीकारलेला नाही, बदल सॅमसंग कंपनीनं स्वीकारला आणि त्यांना अँड्रॉइडचे मोबाईल लगेच बाजारात आणले. आधीचे मोबाईल बटनाचे होते, त्याच्यामध्ये अँड्रॉइड सिस्टीम नव्हती, स्क्रीन टचची सोय नव्हती, पण सॅमसंग कंपनीनं काय केलं, अँड्रॉइडचे मोबाईल स्क्रीन टचचे मोबाईल घेऊन बाजारात आला आणि त्याच्यामुळं त्यांनी बदलाला ॲक्सेप्ट केलं सॅमसंग कंपनीनं आणि नोकिया कंपनीचा जो सेल आहे तो हळूहळू हळूहळू घटत गेला आणि सॅमसंग कंपनीचा जो शेअर आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड तो काय केला, हळूहळू वाढत गेला. आत्ता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आत्ता ह्या करंट सिच्युएशनला नोकिया कंपनीचा शेअर्स जागतिक लेवलला कुठंच नाही, पण सॅमसंगचा जे शेअर्स आहे, सॅमसंग तुम्हाला कंपनी माहिती आहे ती मिलियन डॉलरमध्ये कंपनी झालेली आहे. हा जो चेंज झालेला आहे, हा बदल जो झालेला आहे, ती ॲक्सेप्ट करण्याची ताकद मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये जास्त असते. ह्या ज्या चार स्किल्स मी सांगितलेले आहेत ते हळूहळू हळूहळू एक माणूस म्हणून त्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यामध्ये डेव्हलप होत जातात आणि तो एक परिपूर्ण असा माणूस बनतो. मित्रांनो, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्याकडे जे स्किल्स आहेत ते आत्ताच आपण बघितले. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांना मार्केटमध्ये किती संधी उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास आपण आता करायचा आहे. एखादा विद्यार्थी कुठलं तरी टेक्निकल नॉलेज घेऊन ज्यावेळी बाहेर पडतोय कॉलेजच्या, त्यावेळी त्याला तीन संधी उपलब्ध असतात. एक तर तो खाजगी क्षेत्राकडे जाऊ शकतो, दुसरं तो सरकारी क्षेत्राकडे जाऊ शकतो आणि तिसरा जो आहे तो स्वतःचं जे वर्कशॉप आहे किंवा स्वतःची जी कंपनी आहे किंवा तो स्वतः मालक होऊ शकतो. हे जे तीन पर्स्पेक्टिव्ह आहेत ते तिन्हीच्या तिन्ही पर्स्पेक्टिव्ह आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांना लगेच साध्य होतात. कसं ते आपण वन बाय वन बघूया. सगळ्यात आधी आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेले विद्यार्थी सरकारी क्षेत्राकडे ज्यावेळी वळतात त्यावेळी कुठकुठल्या कंपन्या त्यांना संधी द्यायला उपलब्ध असतात किंवा कुठल्या कंपनीत आपण जाऊन काम करू शकतो याचा अभ्यास आपण करूया. सगळ्यात आधी जर बघायला गेलं तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये मेकॅनिकल इंजिनियर कुठे लागतो, तर सगळ्यात महत्त्वाचं गव्हर्नमेंट सेक्टर जिथं मेकॅनिकल इंजिनिअरिंगची फार आवश्यकता असते ते पहिलं सेक्टर म्हणजे रेल्वे. आपल्यासारख्या भारतीय आपल्या भारतामध्ये रेल्वेचं एक सेपरेट बजेट मांडलं जातं. याचा अर्थ काय, ह्यूज अमाऊंट ऑफ मनी भारत सरकारचा या रेल्वे क्षेत्रामध्ये गुंतलेला आहे. रेल्वे क्षेत्रामध्ये दळणवळणाच्या ज्या सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्या इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये उपलब्ध झालेल्या नाहीत, त्यामुळं मेकॅनिकल इंजिनियर जो आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेले जे विद्यार्थी आहेत ते रेल्वे क्षेत्रामध्ये त्यांना फार चांगल्या चांगल्या संधी उपलब्ध होतात. दरवर्षी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा त्याला आपण RRB असं म्हणतोय, बरोबर, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड
दरवर्षी स्किल्ड वर्कर्सची भरती करून घेतात. त्याच्यामध्ये डिप्लोमा केलेला मेकॅनिकल डिप्लोमा केलेला जो विद्यार्थी आहे की ज्यानं मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेला आहे तो रेल्वे सेक्टरमध्ये लगेच त्याला जॉब मिळू शकतो. हे झालं रेल्वे. त्याच्यानंतर दुसरी आपण कंपनी बघूया, भेल नावाची कंपनी आहे जी आपण खातोय ती भेल नव्हे, भेलचा वेगळा अर्थ आहे. भेल म्हणजे काय? भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. व्हॉट इज बाय द भेल? भेल इज अ भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. ज्या काही हेवी मशीनरीज आहेत, हेवी मशीनरीचं कास्टिंग वगैरे काम करायचं आहे ते सगळं काम ह्या भेल कंपनी थ्रू केलं जातं. परत दरवर्षी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भेल कंपनीमध्ये मेकॅनिकल इंजिनियर्सची रिक्रुटमेंट करून घेत असतात. ओके, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कंपनीची मी आता नावं लिहून काढते. एस ए आय एम सेल, त्याच्यानंतर आय ओ सी एल, ओके, त्याच्यानंतर एन टी पी सी, त्याच्यानंतर डी आर डी ओ, त्याच्यानंतर आपण इस्रो घेऊया, त्याच्यानंतर आपण दुसरी कुठली कंपनी राहिली ह्याच्यात ही राहिली एच पी सी एल घेऊया, एच पी सी एल घेऊया, एच टी सी, एच टी सी ना शिप कॉर्पोरेशन कुठल्या बघा, ह्या म्हणजे आपण जर बघितलं तर एवढ्या कंपन्या ज्या आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या जिथं आपल्याला सरकारी जॉब मिळतात, काय एवढ्या यंग नंबर ऑफ कंपनीज आहेत. म्हणजे असं कुठलंही क्षेत्र, सरकारी क्षेत्र असं कुठलंही क्षेत्र नाही आहे की जिथं मेकॅनिकल इंजिनियर लागत नाही. एवढ्या भरपूर प्रमाणावर कंपन्या आपल्याला अवेलेबल आहेत. वन बाय वन आपण बघूया. जसं आपण बघितलं रेल्वे, भेल, त्याच्यानंतर सेल. सेल म्हणजे काय रे? सेल म्हणजे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. त्याच्यानंतर आय ओ सी एल, आय ओ सी एल म्हणजे काय? इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. ओके, त्याच्यानंतर एन टी पी सी, एन टी पी सी म्हणजे काय? नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. डीआरडीओ, डीआरडीओ आपल्याला माहिती असेल, एपीजे अब्दुल कलाम वगैरे डीआरडीओ मध्ये ते होते. डीआरडीओचा लॉन्ग फॉर्म काय आहे? डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, डीआरडीओ. डीआरडीओ ही फार प्रगत अशी संस्था आहे जिथं वेगवेगळी क्षेपणास्त्र किंवा डिफेन्ससाठी, संरक्षण क्षेत्रासाठी जे काही डेव्हलपमेंट होते ती डीआरडीओमध्ये होते. जे मेकॅनिकल इंजिन, ज्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांना डिफेन्स क्षेत्राकडे जायचं आहे ते डीआरडीओमध्ये सुद्धा काम करू शकतात. ओके, त्याच्यानंतर इस्रो, इस्रो आपल्याला माहिती आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रो प्रत्येकाला माहिती आहे. आताच आपण मंगलयान नावाचं मिशन केलं, तिथंही मेकॅनिकल इंजिनिअर लागतो. म्हणजे विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, जिथं जिथं मशीन आहे तिथं तिथं मेकॅनिकल इंजिनिअर लागतोच लागतो. त्याच्यानंतर एच पी सी एल, एच पी सी एल म्हणजे काय? हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. त्याच्यानंतर एस सी आय ही एक वेगळी ब्रांच आहे. एस सी आय म्हणजे काय? शिप कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. भारत सरकार शिप जे आहेत म्हणजे जहाज, जहाज निर्मिती जिथं करतं तिथं पण एक मेकॅनिकल इंजिनियर लागतो. म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जेवढे जेवढ्या म्हणून मोठमोठ्या कंपन्या आहेत तिथं प्रत्येक ठिकाणी मेकॅनिकल इंजिनियर लागतोच लागतो. त्याच्यामुळं ह्यूज अमाऊंट ऑफ अपॉर्च्युनिटीज म्हणजे मोठ्या प्रमाणावरच्या संधी मेकॅनिकल डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना ह्या क्षेत्रामध्ये अवेलेबल आहे. ओके, आता सरकारी क्षेत्रामध्ये दुसरी एक तुम्हाला संधी सांगतो की प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही एम पी एस सी किंवा यू पी एस सी वगैरे तुम्हाला ऐकून माहिती असेल. एम पी एस सी मध्ये काय करतं तर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, यू पी एस सी मध्ये जिल्हाधिकारी पदं भरली जातात. त्याच्यानंतर एम पी एस सी थ्रू उपजिल्हाधिकारी, तहसीलदार ही पदं भरली जातात. बरोबर, एम पी एस सी मध्ये किंवा यू पी एस सी मध्ये एक सेपरेट टेक्निकल विभाग असतो. किंवा मेकॅनिकल विभागाद्वारे वेगवेगळ्या इंजिनिअरिंगची, इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांची निवड एम पी एस सी करत असतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर आर टी ओ नावाची जी पोस्ट आहे किंवा आर टी ओ नंतर आर टी ओ साठी वेगळी शहरात निघते. दुसरी एक तुम्हाला पोस्ट सांगतो, असिस्टंट मोटर व्हेइकल इन्स्पेक्टर, त्याला आपण ए एम व्ही आय असं म्हणतोय. ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या फक्त आणि फक्त डिप्लोमा मेकॅनिकल केलेल्या विद्यार्थ्यांसाठीच भरल्या जातात.
महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये एक मेकॅनिकल इंजिनियर लागतोच लागतो की ज्यानं डिप्लोमा इंजिनिअरिंग केलेला आहे, बरोबर। यू पी एस सी जर केला आपण तर त्याच्यामध्ये एस एस सी नावाची एक स्टाफ सिलेक्शन बोर्ड आहे, त्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर नावाची पोस्ट असते की जी ज्युनियर इंजिनियर नावाची पोस्ट दरवर्षी त्या जागा निघत असतात, त्यातही आपण परीक्षा देऊन पास होऊन एक ज्युनियर म्हणजे काय क्लास टूची जी पोस्ट आहे तिथं आपण जाऊ शकतोय। म्हणजे ह्यूज अमाऊंट ऑफ अपॉर्च्युनिटीज ह्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्याला अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, बरोबर। आता आपण नजरना वाटतंय की मी काहीतरी शासकीय अधिकारी वगैरे व्हावं, बरोबर, त्यांना ह्या कंपन्यांमध्ये ह्यूज अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत। आता सरकारी लेवलच्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्या परीक्षा होताना त्यांचा जो सिलेबस आहे, त्यांचा जो अभ्यासक्रम आहे, तो तुमचा जो डिप्लोमाचा अभ्यासक्रम आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जो डिप्लोमाचा अभ्यासक्रम आहे, तोच सेम टू सेम अभ्यासक्रम ह्या परीक्षेसाठी वापरला जातो। त्यामुळं तुम्ही जर व्यवस्थित 3 वर्षाचा अभ्यास कंप्लीट केला आणि 3र्या वर्षानंतर जर ह्या परीक्षा दिला तर तुम्ही डायरेक्टली क्लास 2च्या पोस्टवरती जाऊ शकता, एवढी चांगली संधी तुम्हाला उपलब्ध आहे, ओके। आता आपण ह्यानंतर ज्यांना बाबा गव्हर्नमेंट सेक्टरकडे नाहीच जायचं, त्यांनी प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आपल्याला ह्यूज अमाऊंट ऑफ अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत। प्रायव्हेट सेक्टरमधल्या कुठल्या कुठल्या संधी आहेत त्या आपण आता वन बाय वन बघू। मित्रांनो, आताच आपण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कुठल्या संधी तुम्हाला अवेलेबल आहेत ह्याची माहिती घेतली। आता आपण प्रायव्हेट सेक्टरला कुठल्या कुठल्या कंपनीज आहेत की जिथं तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करू शकता याची आपण माहिती घेऊया। प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर बघितलं तर ऑटोमोबाईल सेक्टर एक सेपरेट पार्ट आहे। ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये तुम्हाला आपण दररोजच्या गाड्या वापरतोय, मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण घेऊया होंडा, ओके, किंवा हिरो मोटोकॉर्प, किंवा बजाज, किंवा टीव्हीएस, ह्या ज्या काही आपण डे टू डे लाईफमध्ये त्या प्रत्येक कंपनीचं प्रोडक्ट आपण वापरतोय, आपल्या ज्या प्रत्येकाच्या घरी टू व्हीलर असेल त्या ज्या टू व्हीलर आहेत त्या कुठल्या तरी 4 कंपन्यांपैकीच असणार आहे। ऑटोमोबाईल सेक्टर हे फार मोठं क्षेत्र आहे। ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची आवश्यकता फार आता भासणार आहे। ऑटोमोबाईल सेक्टर नंतर आपण दुसरे क्षेत्र बघूया की दुसरी कंपनी आपण बघूया, फॉर एक्झाम्पल घ्या थर्मॅक्स, ओके, किंवा गोदरेज, किंवा आपण ही घेऊया कुठली टाटा, ओके, त्याच्यानंतर जे एस डब्ल्यू स्टील, त्याच्यानंतर आपली दुसरी कुठली घेऊया महालक्ष्मी टीएमटी बार्ट्स, महालक्ष्मी टीएमटी बार्ट्स, त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्या कंपन्या घ्या एल एन टी, ओके। म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आपल्याला ज्या काही आम्ही तुम्हाला मगाशी कंपनीत सांगितल्या त्यांना आपण महारत्न कंपनीज असं म्हणतोय, प्रायव्हेट सेक्टरमध्ये एन नंबर ऑफ कंपनीज अवेलेबल आहेत। छोट्याशा गावामध्ये आता आपल्या इचलकरंजीमध्ये जरी बघायला गेलं तरी भरपूर प्रमाणावर खाजगी कंपन्या तुम्हाला अवेलेबल आहेत, ओके। मंत्री मेटॅलिक्स असू दे, सन्मती इंडस्ट्रीज, त्याच्यानंतर पुढचे इंडस्ट्रीज, ह्या वेगवेगळ्या ज्या कंपनीज आहेत ह्या कंपनीज आपण इकडं आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणावर बघतोय। प्रायव्हेट सेक्टरमधली किर्लोस्कर नावाची कंपनीही तुम्हाला माहिती असेल, आपण वेगवेगळे पंप जे आहेत त्यांना शेती आहे, जे शेतकरी आहेत तिथं आपण सगळीकडे किर्लोस्करचे पंप वापरतोय। हे जे किर्लोस्करचे पंप आहेत ती कंपनी आपल्या कागल एम आय डी सी मध्ये सुद्धा अवेलेबल आहे, तिथंही तुम्ही जॉब करू शकता। दुसरी कंपनी तुम्हाला सांगतो की जी आपल्या फार परिचयाची आहे, आपण बोरमध्ये लक्ष्मी लाडा पंप जो सोडतोय ती ही कंपनी गोकुळ शिरगाव एम आय डी सी मध्ये तिथं अवेलेबल आहे, तिथंही तुम्ही जाऊन जॉब करू शकता। पुणे हे एक चांगलं क्षेत्र आहे, इथं मेकॅनिकल इंडस्ट्रीज भरपूर आहे, मुंबईत पण भरपूर मेकॅनिकल सेक्टरमधल्या कंपन्या आहेत।
प्रायव्हेट सेक्टरमध्ये भरपूर प्रमाणावर कंपनी आहेत की जिथं मेकॅनिकल इंजिनियर लागतोच लागतो. प्रायव्हेट सेक्टरमध्ये गव्हर्नमेंट सेक्टरपेक्षा जास्त अपॉर्च्युनिटीज तुम्हाला अवेलेबल आहेत. जास्त अपॉर्च्युनिटीज ज्यासाठी म्हणतोय की प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला कंपनीज ज्या आहे, कंपनीचं जे सिलेक्शन आहे ते मोठ्या प्रमाणावर करता येतं. तुम्ही एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये लगेच शिफ्ट होऊ शकता. जशा तुम्ही कंपन्या बदलत जाल तसे तसे तुमचे पगार वाढत जातात, पण तसा तुमचा अनुभवही महत्त्वाचा आहे. जसा जसा तुमचा अनुभव वाढत जाईल तसा तसा तुमचा पगार ऑब्व्हियसली वाढत जाईल. ओके, आता ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण काम करायचं नाही आणि प्रायव्हेट सेक्टरला पण काम करायचं नाही, त्याला स्वतःला मालक व्हायचं आहे, असेही विद्यार्थी असतील, तेही डिप्लोमा इंजिनिअरिंग केल्यानंतर आपलं स्वतःचं वर्कशॉप टाकू शकतात. तुम्ही ज्या ज्या टाटा, महिंद्रा, हिरो मोटोकार किंवा होंडा ह्या ज्या कंपनीज तुम्ही जर बघितला तर त्यांचे जे मालक होते ते मालक मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं होतं आणि त्यांनी छोट्याशा वर्कशॉपमधून एवढ्या मोठ्या कंपन्या नावारूपास आणलेल्या आहेत. तुम्हाला फोर्ड माहिती आहे, फोर्डच्या फोर व्हीलर गाड्या आहेत, ते जे फोर्ड आहेत त्या फोर्डनी स्वतःचं एक वर्कशॉप आधी चालू केलेलं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू त्यांची कंपनी नावारूपास आली. आणि आता तुम्हाला माहिती आहे फोर्ड हे फार जगप्रसिद्ध नाव आहे ऑटोमोबाईल सेक्टरमधलं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा स्वतःचं तुम्ही अस्तित्व निर्माण करू शकता विथ द हेल्प ऑफ दिस मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आता इंटरनॅशनल लेवलला, जागतिक लेवलला मेकॅनिकल इंजिनियर कुठल्या कुठल्या कंपनीत लागतो एकदा थोडक्यात सांगतो. गुगल, मायक्रोसॉफ्ट, L&T, महिंद्रा, फोर्ड, मर्सिडीज किंवा तुम्हाला सांगतो नासा, इस्रो, ह्या ज्या कंपनीज आहेत तिथं मेकॅनिकल इंजिनिअरिंगची फार आवश्यकता आहे. मग ज्यांना इंटरनॅशनल लेवलला काम करायचं आहे त्यांनी ऑब्व्हियसली मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे करिअर म्हणून निवडायला पाहिजे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधले फेमस पर्सनॅलिटीचा आता आपण माहिती, तर मला त्याची माहिती सांगतो. सगळ्यात आधी जेम्स वॅट नावाचा एक माणूस होता की ज्यानं वाफेचं इंजिन तयार केलेलं होतं, तोही मेकॅनिकल इंजिनियर होता. किंवा आत्ता जो उदाहरण सांगतो मला, सुंदर पिचाई, गुगलचे जे CEO आहेत, भारतीय वंशाचा एक माणूस आहे, ते सुंदर पिचाई ते काही कम्प्युटर इंजिनियर नाही आहे मित्रांनो, ते मेटलर्जिकल इंजिनियर आहेत. आणि मेटलर्जी ही जी ब्रांच आहे ती मेकॅनिकलच्या रिलेटेड येते. त्यामुळे सुंदर पिचाई हे जे व्यक्ती आहेत ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेले आहे. दुसरा तुम्हाला माहिती सांगतो, निकोलस टेस्ला नावाचा एक माणूस होऊन गेला, तो फार मोठा शास्त्रज्ञ होता, तेही मेकॅनिकल इंजिनियर होते. त्याच्यानंतर रुडॉल्फ डिझेल, ज्याच्यावरती डिझेलच्या ज्या गाड्या आहेत, जे डिझेलचं जे इंजिन ज्यांनी तयार केलं ते रुडॉल्फ डिझेल मेकॅनिकल इंजिनियर होते. असे वेगवेगळ्या शतकामध्ये फार चांगली चांगली माणसं मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्राकडे आलेली आहेत आणि त्यांनी संपूर्ण जग जो आहे ते जग बदललेलं आहे. जगाचा कायापालट करण्याची ताकद फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांच्याकडे असतं. त्यामुळं ज्यांना मशीनशी फार खेळायला आवडतं, ज्यांची क्रिएटिव्हिटी चांगली आहे, ज्यांना जग बदलायचं आहे, ज्यांना जग बदलवायचं आहे, अशा सगळ्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे क्षेत्र एक चॅलेंज म्हणून निवडायला काहीच हरकत नाही मित्रांनो. इथं आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.